सुदान मधले संकटग्रस्त भारतीय दिल्लीत पोहोचले असून 360 भारतीयांची पहिली तुकडी नवी दिल्लीत दाखल झालेली आहे। भारत सरकारचे ऑपरेशन कावेरी जोमाने सुरू आहे। सुदान मधले 3000 भारतीय सुदान मध्ये अडकलेले आहेत। त्याचबरोबर अंतर्गत संघर्षग्रस्त सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 308 जण रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झालेत। सुदान मध्ये जवळपास 3000 भारतीय अडकले आहेत। त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी राबवलं जातंय। अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजाने सौदीची राजधानी जेदाहम मध्ये आणावं लागतंय आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातंय। आतापर्यंत 5 तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरूप परत आणण्यात आलेला आहे। सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये 3 दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आलेली आहे।